मित्रांनो, जापूक झुपूक बुक्की टेंगुळ SQRQZQ आणि गुलीगत धोका फेम अभिनेता आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका ठरलेला सूरज दादा चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर सीझनचा महाविजेता ठरला. सूरज जेव्हा विजेता झाला त्यावेळी संपूर्ण स्तरातनं त्याचं कौतुक होताना दिसते. सूरजला चमचमती ट्रॉफी मिळाली. सूरजचं हे स्वप्न होतं की मीच ही बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकेन आणि तसंच झालं. ट्रॉफी मिळाली त्यानंतर कलर्स वाहिनीकडनं जिओ सिनेमाकडनं जी काही विजेत्याला मिळणारी रक्कम होती ती म्हणजे 14,60,000 रुपयाची रक्कम मिळाली. PNG ज्वेलर्सकडनं 10,00,000 रुपयाचं गिफ्ट वाउचर सुद्धा मिळालं. यासोबतच केदार शिंदे यांच्याकडनं एक चित्रपट सुद्धा मिळाला. मित्रांनो, हेच नाही तर सूरजला अजून नवनवीन प्रोजेक्ट सुद्धा मिळणार आहेत. या प्रोजेक्ट मधनं सूरजला भरपूर सारे पैसे मिळणार आहे. पण या पैशाचं नियोजन कसं करायचं सूरज पुढे हा नक्कीच मोठा प्रश्न असणार आहे. कारण सूरजला बऱ्याच लोकांनी अगोदरच पैशांवरनं गुलीगत धोका दिलेला आहे. त्यामुळे सूरज आत्ता त्याला मिळणारा जो काही पैसा आहे त्याचं नियोजन कसं करणार असा प्रश्न नक्कीच सगळे उपस्थित करत होते. आता याच्यावरती या सीझनचे होस्ट रितेश भाऊ देशमुख यांनी मोठा तोडगा काढला आहे आणि सूरजच्या संपूर्ण आर्थिक बाबी किंवा सूरजचं कामाचं व्यवस्थित नियोजन करण्यासाठी रितेश भाऊ स्वतः सूरजला एक मॅनेजर देणार आहे. तर मित्रांनो, सूरजची आर्थिक बाजू आणि इतर व्यवहार सांभाळण्यासाठी स्वतः रितेश भाऊ यांनी कंबर कसली आहे आणि रितेश भाऊ सूरजसाठी एक मॅनेजर देणार आहे. ही बाब स्वतः सूरजने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितली. मित्रांनो, बघा, सूरज जेव्हा टिकटॉक करायचा किंवा रील्सवरती जे काही व्हिडिओ बनवायचा त्याच्यातनं लोक त्याला विविध उद्घाटनाला बोलवायचे, त्यासाठी त्याला भरपूर पैसे सुद्धा देऊ करायचे. परंतु हा पैसा सूरजकडे येत नव्हता. बरेच जण त्याला धोका द्यायचे. ही गोष्ट ओळखून किंवा आत्ता येणारे जे काही नवीन प्रोजेक्ट जे येणार आहेत त्याच्यातनं सूरजला बराचसा पैसा मिळणार आहे किंवा इतरही गोष्टी सूरजबद्दल घडणार आहेत. तर या सगळ्या व्यवस्थित मॅनेज होण्यासाठी रितेश भाऊने स्वतः एक मोठा निर्णय घेत सूरजला एक ते मॅनेजर देणार आहेत. तर ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. रितेश भाऊने खूप छान असं कार्य केलंय असं माझं वैयक्तिक मत आहे. याविषयी तुम्हाला काही सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका ठरलेला सूरजदादा चव्हाण हा बिग बॉस मराठीचा महाविजेता ठरला. यासोबतच रितेश भाऊने जो सूरजसाठी निर्णय घेतला त्याला मॅनेजर द्यायचा सगळ्या व्यवस्थित बाजू सांभाळण्यासाठी हा जो काही निर्णय घेतला याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.